बुदगाव येथील पाण्याच्या पाईपलाईनचे लिकेज काढण्यासाठी रविवारमुळे कामगार मिळत नसल्यामुळे सरपंचांचे पती उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी पाईपलाईनचे लिकेज काढले वीज बिल थकबाकीमुळे गेले पंधरा दिवस बुधगाव माधवनगर कौलापूर बिसूर या गावाच्या पिण्याच्या पाणी योजनेचे वीज कनेक्शन बंद केले होते शुक्रवारी वीज बिल भरून पाणी योजना सुरू करण्यात आली पण ब्रह्मणापासून आलेली निकृष्ट पाईपलाईन आणि त्यामुळे सव्वीस मार्च रोजी पुन्हा लिकेज झाली त्यामुळे बुधगावला पाणी मिळण्याआधीच पुन्हा योजना बंद ठेवावी लागली रविवारमुळे काम करणारे कामगार मिळत नव्हते तरीही स्वतः ग्रामपंचायत सरपंचांचे पती अविनाश पाटील उपसरपंच प्रशांत मोहिते सदस्य धैर्यशील देसाई अमीर शेरकार राजेंद्र शिवकाळे शेखर पाटील यांनी स्वतः लिकेजच्या ठिकाणी जाऊन लिकेज काढण्यास सुरुवात केली वीज कनेक्शन बंद केलं लाईट बिल अभावी कारवादशी एक लाईट बिल भरून आम्ही योजना चालू केली चालू केल्यानंतर त्यानंतर गेले चार वर्ष झाला आम्ही ज्या परिस्थितीत झगडतोय की जुन्या लोकप्रतिनिधींनी एम जी पीच्या अधिकाऱ्यांनी हे निकृष्ट सदरचे जे लाईन करून ठेवली आहे पाईपलाईन त्यामध्ये ज्याचे जवळजवळ आम्ही महिन्याला तीन चार लिकेज असतात ते पाण्यात उतरून कामगार कोण मिळत नव्हते त्या सुद्धा स्वतः उतरून आम्ही इथं काम करण्यात आलोय आम्हाला जनतेविषयी नक्कीच अस्मिता आहे लोकांच्या पाणी पाहणीपासून किती महत्वाचं आहे आम्हाला त्याची जाणीव आहे कळकळ आहे त्यासाठी आम्ही शाहबाज मुतवल्ली एस बी एन मराठी सांगली